नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या घडामोडींकडे भाजप आमदारांचं निलंबन लोकशाहीच्या हत्येविरोधात भाजपाचं आंदोलन ठाण्यातील इलेक्ट्रॉनिक मार्केटला लागलेली आग आणि ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे ठाण्यात आंदोलन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारनं खोटे आरोप लावून भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं तसंच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना यावेळी एक निवेदन देण्यात आलं पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लेले पालिकेतील गटनेते मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरचिटणीस मनोहर सुखदरे नगरसेविका नम्रता कोळी ओबीसी सेलच्या प्रदेश पदाधिकारी वनिता लोंढे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन केदारी वीरसिंग पारझा भटके विमुक्त आघाडीचे संयोजक बाळा केंद्रे इत्यादी यात सहभागी झाले होते केवळ दुष्ट हेतूनं केलेली बारामदारांच्या निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाच्या भूमिकेस तोंड देण्याची हिंमत सरकारनं दाखवावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे राज्यातील वसुली सरकारच्या नाकारतेपणामुळेच ओबीसी आरक्षण गमावलं असून हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी राज्यात संघर्ष करतच राहील असा इशारा या प्रसंगी बोलताना प्रदेश सचिव संदीप यांनी दिलाय ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाच्या आक्रमकपणाला तोंड देण्याची हिंमत महावसुली सरकारमध्ये नसल्यामुळेच दडपशाही करून सभागृहात ओबीसी आरक्षणाचा आवाज दाबण्याकरता सरकारनं पंधरा बारा आमदारांचं केलेलं निलंबन म्हणजे लोकशाहीचा खून आहे असं ते म्हणाले ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नाही तर केवळ वेळकाढूपणा करून ओबीसी समाजाची फसवणूक करायची आहे त्यामुळेच केंद्राकडे इम्पेरिकल डाटा मागण्याचा कांगावा करून विधानसभेतही फसवा ठराव करण्याचा सरकारचा डाव असून तो हाणून पाडण्यासाठी भाजपानं वैधानिक मार्गानं सभागृहात आवाज उठवू नये यासाठीच लोकशाही विरोधी कारवाई करण्यात आली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक माहिती तयार करावी लागेल आणि केवळ मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करूनच अशी माहिती तयार करता येणार आहे हे स्पष्ट असूनही यासंदर्भात केंद्र सरकारकडे ठराव पाठवून ठाकरे सरकार केवळ टोलवाटोलवी करत आहे असंही यावेळी म्हणाले ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावलेलं आरक्षण पुन्हा मिळवून देईपर्यंत भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आज सकाळी साधारणपणे आठच्या सुमारास ठाण्यातील रेल्वे स्टेशन रोडवरील इलेक्ट्रॉनिक मार्केटला अचानक आग लागली बघता बघता या आगीनं रूप धारण केलं या आगीमध्ये इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून राग झाल्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यानं आग आटोक्यात आणण्यास ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले साधारणपणे आठ ते साडेआठच्या दरम्यान ही आग लागली होती सुदैवानं या आगीमध्ये चारशे दुकानांचं नुकसान झालं नाही मात्र दोन दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली सकाळी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेले व्यापारी आणि त्यांना दुकान उघडताच दिसलेली आग पाहून तात्काळ त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तसंच ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोनवरून माहिती दिली त्यामुळे आग भडकली नाही जास्त वाढली नाही त्यामुळे फक्त दोन दुकानांचंच पूर्णपणे नुकसान झालं असून काही दुकानांना किरकोळ नुकसान झालं आहे यामध्ये गीतेश इलेक्ट्रॉनिक्स एफ एम सी मोबाईल्स पूर्णपणे जळून खाक झाली आहेत सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कुणाला खर्चटलं देखील नाही व्यापाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाची रिस्पॉन्स टीम यामुळे ठाणे पश्चिम येथील इलेक्ट्रॉनिक मार्केटला लागलेली आग वेळीच विझवता आली राज्यात कोरोनाचं सावट असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे याच नियमावलीचा पुनर्विचार करावा तसंच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीनं काही दिवसांपूर्वी केली होती मात्र कोणताही विचार सरकारनं केला नसल्यानं मुख्यालयासमोर प्रशासनाचा निषेध व्यक्त करत हातात फलक घेऊन घोषणाबाजी करण्यात आली आहे तर यावेळी आंदोलन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं मूर्तीची उंची देखावा धार्मिक कार्यक्रम आगमन आणि विसर्जन मिरवणुका यासारख्या मुद्द्यांबाबत सूचना गणेश मंडळांनी मांडण्यात आहेत परंतु राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्व गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात या उत्सवाच्या नियमामध्ये शिथिलता द्यावी असं ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीनं सांगितलं आहे नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री शून्य चार सगळ्यात महत्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा महापालिका लसीकरण केंद्रावर काही लोकप्रतिनिधी जाहिरातबाजी करून ही केंद्र आपणच सुरू केल्याचं भासवत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येऊ आहेत या तक्रारींची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी अशा राजकीय जाहिरातबाजीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी लसी करण्याबरोबरच लसीकरण केंद्रावरील अशा जाहिराती काढून टाकण्याचे आदेशही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेत ठाणे महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण व्हावं यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून लसीकरण मोहिमेत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेऊन सहकार्य करण्याची विनंती प्रशासनानं केली होती त्यास लोकप्रतिनिधींनी प्रतिसाद दिल्यानं लसीकरणामध्ये वाढ झाली परंतु काही लोकप्रतिनिधींच्या जाहिरात पालिकेची डोकेदुखी वाढली आहे शहराच्या विविध भागात पालिकेची लसीकरण केंद्र आहेत या सर्व केंद्रांवर पालिका लस पुरवठा करते आणि या ठिकाणी पालिकेचे डॉक्टर्स कर्मचारी उपस्थित असतात असं असतानाही काही लोकप्रतिनिधी ही, ही केंद्र आपणच सुरू केल्याचं आणि आपल्याच पक्षाच्या माध्यमातून ही लस दिली जात असल्याचं जा भासवत आहेत यासाठी लसीकरण केंद्राबाहेर हे लोकप्रतिनिधी फलक होर्डिंग्स आणि बॅनर लावत आहेत या जाहिरातबाजीवरून केंद्रावर वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचेही अनेक प्रकार समोर येऊ लागलेत विरोधात पालिकेकडे तक्रारी येऊ लागल्या आहेत या तक्रारींची गंभीर दखल पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी घेतली आहे अशी जाहिरातबाजी सुरू असल्याचं निदर्शनास आलं तर अशा जाहिराती काढून टाकाव्यात असे आदेश त्यांनी सर्व आयुक्तांना दिले आहेत नोपाडा पोलिसांनी मोबाईल चोर आणि घरफोडी करणाऱ्यांना अटक करून सहा गुन्ह्यातील पाच लाख नव्वद हजाराचा ऐवज जप्त केला आहे एका पत्रकार परिषदेमध्ये दे ही माहिती देण्यात आली आहे दाखल गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांचा शोध घेत असताना पोलिसांनी सलमान अनारी महम्मद शहा अशा दोघांना तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली आहे त्यांच्याकडून दोन लाख ब्याण्णव हजारांचे सात मोबाईल आणि एक दुचाकी के हस्तगत केली आहे तर प्रशांत भुजबळ याला पुण्यातून अटक करून दोन लाख चाळीस हजार किमतीचे आठ तोळे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केलेत आणखीन एका प्रकरणात सलमान शेख आणि दिलशाद खान या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडील अठ्ठावन्न हजार रुपयांचा लॅपटॉप आणि दहा मोबाईल फोन यावेळी जप्त करण्यात ता आले ठाणे महापालिकेच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात येत असून आज सात वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आली आहेत सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे दरम्यान यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेशही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेत या कारवाई अंतर्गत मा मानपाडा प्रभाग समिती येथील स्मशानभूमी समोरील तीन आर सी सी वाढीव अनधिकृत बांधकाम नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील कोपरी गाव येथील एक वाढीव अनधिकृत बांधकाम पालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत जमीन दोस्त करण्यात आली तसंच दिवा प्रभाग समिती येथील वेडेकर नगर येथील एक वाढीव आरचे बांधकाम आणि कॉलम तोडण्यात आले असून कळवा प्रभाग समितीमधील खारेगाव आणि घोलाई नगर येथील प्रत्येकी एक अनधिकृत बांधकाम दोस्त करण्यात आहे सदर अनधिकृत बांधकाम निष्काळनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बोरपुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली माझोडा मानपडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर नौपाडा कोपरी प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्यानं केली आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकडामोडी शेवटी पुन्हा एकदा भाजपा आमदारांचं निलंबन लोकशाहीच्या हत्येविरोधात भाजपाचं आंदोलन ठाण्यातील इलेक्ट्रॉनिक मार्केटला ला लागलेली लागलेल्या गाटोख्यात आणि ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे ठाण्यात आंदोलन आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार